Drop it. नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहोत बाळाचा काप या ठिकाणी आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता एक मस्त वॉटरफॉल आहे. जवळजवळ 2.5 तास चालून आम्ही या ठिकाणी आलो. हा माझ्या मागचा वॉटरफॉल आहे आणि आपण असं त्या ठिकाणी जाणार आहोत, त्या डोंगरावरून त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिकडे जाऊन आपण मस्तपैकी पहिलं नहरीचा आनंद घेणार आहे आणि पुढे मग आपला जो प्रवास आहे तो आपण चालू करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जो वॉटरफॉल आता पाहिलात तो वॉटरफॉल दुर्गबाचं जे पाणी आहे त्यापासून निर्माण झालेला वॉटरफॉल आहे. तुम्ही पाहताच आपल्या दृश्यामध्ये हा वॉटरफॉल वरती दुर्गबाचं पाणी जिकडे आपण जाणार आहोत आणि तिथून आपण नहरीचा आनंद घेणार आहोत. सध्या आपण बाळाचा काप इथं, बाळाचा काप, दुर्गबाचं पाणी आणि अजून एक ठिकाण ज्याला आपण म्हणतो काळेपट्टी, हे तिन्ही ठिकाणं जी आहेत ही रानटी केळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी रानटी केळी जी आहेत ती मिळतात आणि ती रानटी केळी भाजीसाठी फार उपयुक्त असतात. त्यानिमित्त आपण रानवे या प्रकारामध्ये येतात रानटी केळी. त्या रानटी केळींना काढण्याचं आपण हे दृश्य पाहत आहोत. आपल्या दृश्यात रविकिरण लाड अतिशय उत्कृष्ट रानटी केळी काढण्यामध्ये, म्हणून त्यांना पाचारण केलेलं आहे आम्ही या ठिकाणी. त्यांचं कसबपणा लावून ते रानटी केळी काढणार आहे. वरील उपस्थित मंडळी देखील अनुभवी मंडळी, त्याच्यामुळे त्यांना पाचारण करणं झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची रानटी केळी आणि कुठल्याही उंचीवरून ते सहज काढतात. तसंच त्यांचा हातखंड आहे बघा तुम्ही, त्यांनी काढलेला आहे रानटी केळीचं कोका आणि तो पुढे कॅच करायला देतील एकनाथ मेस्त्री खाली उभे. हा बघा अशा पद्धतीने दृश्य असं साधारणतः रानटी केळीचा कोका असा दिसतो, चवीला असं उत्कृष्ट आणि त्याची फुलं अशा प्रकारचे दिसतात. हे आमचे रविकिरण रवी राणे केळी साफ करताना. पुढे आपण अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे जे केळी आहेत, कारण आपण बाळाच्या काप ठिकाणी आहोत आणि तिथून आपण या केळी काढण्याचा आस्वाद घेत आहोत. रानटी केळी साधारणतः या रानटी केळी लांबून नगरीस पडत नाही, पण जेव्हा जेव्हा आपण या पहाडाच्या किंवा टेकाडाच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला या रानटी केळी पाहावयास मिळतात. साधारणतः एका डोंगरामधून आपल्याला 7 ते 8 म्हणजे एका भागातून आपल्याला 7 ते 8 केळीचे कोके सहज मिळतात, जे आपल्या काढण्या म्हणजे आपल्या आपण ना सहज काढू शकतो अशा पद्धतीचे असतात. काही केळी ज्या आहेत त्या कडेकपर्यंत असतात, तर सहसा आपण फार रिस्क घेत नाही. चित्रीकरणात पाहत आहोत ती करवंद, ही करवंद थोडीशी विशिष्ट प्रकारची आणि मोठी असलेली. साधारणतः करवंद ही पावसाळ्यात आढळून येत नाही, पण ही करवंद आहे ती पावसामध्ये आप तुम्ही पाहत आहे. ही करवंद जी आहे ती लोणचं काढण्यासाठी आपण त्याचं कलेक्शन करत आहोत. हे लोणचं काढून आपण त्या करवंदांना आपण बरेच दिवस त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. हे दाजीपूरचे गृहस्थ आमच्या याच्यामध्ये आले होते, तर त्यांनी सुद्धा बघा वयाच्या मला वाटतं 78 वर्ष सुद्धा ते किती तरुण आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने रविकिरण लाड ज्या पद्धतीने सराईकपणे खेळ काढतात त्यापर्यंत ते सुद्धा खेळ काढण्यासाठी आले होते. तर त्यांची आणि आमची भेट झाली योगायोग असं आणि ओळखही निघाली, कारण रवी राणे हे फार पूर्वीपासून राहत असल्याने त्यांची ओळख त्या गृहस्थांशी निघाली. हा केळीचा जो गर्भ असतो तो गर्भ खाण्यासाठी अतिशय चविष्ट असतो, त्याच्यामुळे हा गर्भ जो आहे तो आम्ही घेऊन पुढे यायचा प्रयत्न केला आहे आणि आपण एका पठारावर येऊन त्याचा आस्वाद घेणार आहोत. हे आम्ही जो पठार आहे, हे जे पठार आहे ते पठार आपण बघू शकता, जे पठार काळेपट्टीच्या नंतर येतं पहिलं पठार खाली उतरताना लागणार. सो इथे बसून आम्ही केळीचा गर्भ जो असतो रानटी केळीचा तो फार चविष्ट असतो आणि त्याला एक प्रकारचा स्वाद असतो, त्याच्यामुळे तो सहज खाल्ला जाऊ शकतो. तर नहरीचा बेत नसल्याने
साधारणतः रान किंवा प्रकारामध्ये जे येईल ते पुढे खाऊन घेणं आमच्या आम्हाला महत्त्वाचं होतं, त्याच्यामुळे त्याचा आम्ही आस्वाद घ्यायचा प्रयत्न करत आहोत. त्या केळीच्या गर्भातलं जे सॉरी केळीचा गर्भ जो आहे तो आम्ही चाकला त्याची चव आणि मग काही दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला. हे आम्ही वरचा पहिला पठार आहे, म्हणजे साधारणतः जो काय पट्टीवरून खाली उतरतो त्याचा पहिला पठार त्या पठारावर बसून आस्वाद घेत आहोत. हे जे पठार आहे ते साधारणतः आपला गाडवदंड हा तुम्ही जर प्लेलिस्टमधला जर व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यावर साधारणतः थोडंसं वरचं पठार असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि असेच काही से व्ह्यू आपण पाहत आहोत पठारावर दिसणारे खालच्या साईडचे. हे व्ह्यू तुम्हाला पठारावरून खालच्या साईडचे दिसणार आहे. साधारणतः पावसाळ्याच्या पाऊस जो क्लिअर जाऊन खालच्या जे गर्दी सकल वाडीमधले ज्या वाडी आहेत त्यांचा अनुभव घेऊ शकता पठारावर. साधारणतः जेव्हा पावसाळी वातावरण असेल तेव्हा हे वातावरण आणि धूप निवडलेलं हे दृश्य तुमच्या नजरेस पडतं. हे दृश्य पाहत आहात ऑलमोस्ट तुमच्या आजूबाजूने भर वेगळे जात असतात ढकांच्या लेवलला असतात दोन्ही साईडला. अपघात सह्याद्रीवरती मिळालेला आम्हाला गाडदोंड्यावरती मिळाला खेकडा छोटासा आणि हा रान खेकडा आहे. तुम्ही त्याचा कलर बघू शकत असाल. साधारणतः आपण जी कुरली पाहतो ती लाल कलरची असते, ही बघा काळी कलरची आहे. कुरलीचा प्रकार आहे पण रानटी कुरली आहे. डोळे तुम्ही पहा पांढरे आणि काळे डोळे तिचे. आपण तिला पकडणार नाही आहोत, सोडून देणार आहोत.